तर सुरुवात करूया आपण पहिल्या समितीपासून. पहिली समिती नियोजन आयोगाने स्थापन केलेली वाय के अलग समिती. काही मुद्दे वाचू आपण इथे. आता ही समिती 1977 स्थापन झालेली आणि या समितीने 1979 तिचा अहवाल सादर केलेला. ठीक आहे, 77 जेव्हा ही समिती स्थापन झालेली तर त्या समितीने काय केलं, काही निकष ठरवण्याचा प्रयत्न केला आणि ते निकष ठरवून NSSOने 73-74 एक 28 त्याचा पाहणी केली होती. म्हणजे त्यांना राऊंड्स म्हणतात, 28 राऊंड. काय करतात, दर 5-7-8 NSSO दरवर्षी राऊंड्स घेते, पण दर 5-7-8 असे काही राऊंड्स घेते की ज्याच्यामध्ये खूप डिटेल्ड विचारपूस त्या कुटुंबांची, त्या हाऊसहोल्डची केलेली असते. उदाहरणार्थ 28 पाहणी NSSOची एक होती जी 1973-74 NSSOने घेतली होती. तर ती डिटेल्ड होती बऱ्यापैकी, जवळपास ज्यांचे ज्यांचे सॅम्पल सर्वे घेतले होते त्यांचे त्या त्या कुटुंबांची खूप डिटेल माहिती NSSOने घेतली होती. तर अलग समितीने काय केलं, आधी तर ते NSSOच्या त्या 28 राऊंडचे आकडे समोर ठेवले आणि ते सगळे आकडे, म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न किती, दरडोई किती, खर्च किती करू शकतो, असे सगळे आकडे त्यांनी समोर ठेवले. आणि त्यांनी काय केलं, एक जी पॉवर्टी लाईन बास्केट ठरवली, या बास्केटमध्ये त्यांनी 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी, 2100 कॅलरी शहरी भागासाठी असे निकष ठरवले. ठीक आहे, हे आपण आत्ताच बघितलंय. आणि 73-74 या 2400 कॅलरी मिळवण्यासाठी 49.09 रुपये खर्च करायला लागत होते. म्हणजे आपलं आपण जे उदाहरण इमॅजिन केलं की ते जे 3 किलो गहू आहेत ना ते 49 रुपयाला मिळत होते तेव्हा. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी मिळवण्यासाठी 56.64 रुपये खर्च करावे लागत होते. आता शहरी भागासाठी कॅलरी कमी आहे पण खर्च जास्त आहे का, कारण शहरी भागामध्ये महागाई असते, शहरी भागामध्ये जास्त खर्च करायला लागतात. ठीक आहे, त्यामुळे शहरी भागाची दारिद्र्य रेषा वर आहे, किती, 56.64 रुपये. तर ग्रामीण भागासाठी 49.09, शहरी भागासाठी 56.64 अशी जेव्हा दारिद्र्य रेषा ठरवली आणि जेव्हा सेन्सस त्याचे आकडे अलग समितीने कॅल्क्युलेट केले तेव्हा त्यांना असं आढळलं की तब्बल 24.9% दारिद्र्य आहे भारतामध्ये. 49 रुपये किंवा 56 रुपये खर्च करू शकत नाही असे व्यक्ती 54.9%. म्हणजे 54.9% लोक एवढा कॅलरीचं अन्न मिळेल एवढं सुद्धा खर्च करू शकत नाही, म्हणजे 2 वेळेचं पोटभर जेऊ पण शकत नाही. 54.9, ठीक आहे, अलार्मिंग फिगर आहे. अर्ध्यापेक्षा जास्त दारिद्र्य आहे. 73-74, ठीक आहे, भरभराटीची वर्ष आहेत 73, प्रचंड महागाई त्या काळामध्ये आपण अनुभवलेली, तेलाचं संकट अनुभवलेलं, पण दारिद्र्य खूप आहे 54.9%. म्हणजे हरित क्रांती झालंय, 71 गरिबी हटावाची घोषणा दिलेली, पण तरी पण दारिद्र्य प्रचंड आहे की जी 54.9% हे अलग समितीला जाणवलं. ठीक आहे, तर हे इथले काही आकडे थोडेसे लक्षात पण ठेवायचेत, पाठ मात्र नाही करायचे, अजून पाठ करायचे ते आकडे पुढे येणार आहेत. तर हा एक तक्ता आहे, या तक्त्यामध्ये अलग समितीच्या जे आकडे आहेत ते आकडे आपण इथे आता फक्त चर्चा करू. तर 73-74 आकडे अलग समितीचे आहेत. दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी 49.09, शहरी भागासाठी 56.64. दारिद्र्य आढळलं पर्सेंटेजमध्ये 54.9%, हे ग्रामीण भागामध्ये तब्बल 56.4% आहे आणि शहरी भागामध्ये 49% आहे. दारिद्र्य रेषेखालील लोक विचारात घेतले तर 32.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आढळले. कोटी आता आहे, ठीक आहे, कोटीमध्ये संख्या आहे. 32.1 कोटी लोक दारिद्र्यात खितपत पडलेले होते. त्यातले 26.1 कोटी ग्रामीण भागातले होते, 6 कोटी हे शहरी भागातले होते. ठीक आहे, आता तक्ता समराईज करता येईल ते समजून घेण्यासाठी आधी काही आपल्याला संकल्पना समजून घ्यायला लागल्या आणि मग आपल्याला अलग समितीच्या शिफारशी समजल्या. दुसरी समिती आपल्याला बघायला लागते ती आहे लकडावाला समिती. ठीक आहे, DT लकडावाला ही समिती नियोजन आयोगाने 1990 स्थापन केलेली, 1989, आणि त्या समितीने 1993 तिचा अहवाल प्रकाशित केलेला. ठीक आहे, 1993 या समितीच्या शिफारशीनुसार मग आपण दारिद्र्य मोजलं 1993-94. 50वा NSSOचा राऊंड होता आणि 50व्या 93-94 राऊंडमध्ये आपण दारिद्र्य मोजायचं ठरवलं. मग लकडावाला समितीने काय सुचवलं, 2400 की 2100 कॅलरी किंवा काय काय सुचवलं,
लकडावाला समितीने काय शिफारस केली की अलग समितीची जी 2400 आणि 2100 कॅलरी बास्केट आहे ती जशीच्या तशीच घ्या, स्वीकारा. फक्त काय करा, 73-74 मध्ये पोटभर जेवण्यासाठी किंवा 2400 कॅलरी लागतात बरोबर ग्रामीण भागासाठी. 93-94 मध्ये किती कॅलरी लागतील, तेवढ्याच लागतील ना 2400, आणि शहरी भागामध्ये 2100. फक्त 73-74 मध्ये जी ती थैली ती पिशवी 49 आणि 56 रुपयाला मिळत होती, आता ते त्या किमतीला मिळणार नाही 93-94 मध्ये, ती वाढलेली असणार आहे. तर लकडावाला समितीने काय सांगितलं, 73-74 ते 93-94 महागाईचा दर विचारात घ्या आणि हा महागाईचा दर त्याच्यामध्ये ॲड करा, म्हणजे आपल्याला ती पिशवी 93-94 मध्ये कितीला मिळते ते कॅल्क्युलेट होईल. साधारणतः या विविध समित्यांनी CPI कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स किंवा रुरल लेबरर्स किंवा ॲग्रिकल्चर लेबरर्स अशा काही शिफारसी केलेल्या होत्या. असा एक परिपूर्ण निर्देशांक नसल्यामुळे आपण काय केलं, GDP डिफ्लेटर नावाचा जो निर्देशांक आहे, GDP मध्ये डिफ्लेट करणारा महागाईचा निर्देशांक, तो आपण त्याच्यात ॲड करत गेलो. काही ठिकाणी आपण WPI होलसेल प्राईस इंडेक्स पण ॲड करत गेलो. आणि अलग लकडावाला समितीने जी बास्केट सुचवली 93-94 साठी ती सुचवली तेच 2400-2100 कॅलरी, मात्र आत्ता 49 रुपयाची ती थैली 211 रुपयाला मिळत होती आणि 56 रुपयाची ती थैली आता 274 रुपयाला मिळत होती. बाकी काही फरक नाही, बाकी सगळं आहे ते जैसे तेच, ठीक आहे, फक्त आकडे बदलले. म्हणजे दारिद्र्य रेषा वर गेली आता 211 रुपये आणि 274 रुपये. आणि या पद्धतीने जेव्हा लकडावाला समितीच्या शिफारशीनुसार नियोजन आयोगाने जेव्हा दारिद्र्य मोजलं तेव्हा 93-94 दारिद्र्य आढळलं 36%, म्हणजे 54.9% दारिद्र्य 73-74 मध्ये होतं, ते तब्बल 20 वर्षांनी 36% आलं. आणि तिथनं आकडे हे डिराईव्ह कसे करायचे ही लकडावाला पद्धतीने पद्धत सुचवली. लकडावाला ही समिती हे लकडावाला आणखी एक ठिकाणी नाव जातं आपल्याला येतं, सरकती योजना जी जनता दल काळामध्ये झालेली, तिचं मॉडेल तिचं प्रतिमान लकडावाला प्रतिमान आहे, त्यांनी सुचवलेलं ते. याच लकडावाला समितीने यांच्याच अध्यक्षतेखालील समितीने दारिद्र्य मोजण्याची पद्धत सुचवली. लकडावाला पद्धत वापरून नियोजन आयोगाने मग काय केलं, मागचे काही राऊंड्स घेतले समोर NSSO चे आणि हे राऊंड होते 32वा, 38वा आणि 43वा आणि पुन्हा आणखी काही दारिद्र्याचे आकडे डिराईव्ह केले. हे सगळे लकडावाला समितीच्या पद्धतीनुसार असलेले दारिद्र्याचे आकडे 51.3, 44.5, 38.9 आणि 36%, ठीक आहे. तर हे दारिद्र्य आपल्याला कमी झालेलं सापडतं. अजूनही कुठला आकडा आपल्याला पाठ नाही करायचा आहे, आपल्याला फक्त फरक समजून घ्यायचा आहे. अलग समिती कंटिन्यू, अलग समितीची पाहणी लकडावाला समितीने कंटिन्यू कशी केली हे सापडतं आपल्याला. इवन हे दारिद्र्याचे जेव्हा महागाईचा निर्देशांक ॲड करायचा तर विविध राज्यांमध्ये हा आकडा ॲड करून राज्यांचं पण दारिद्र्य मोजण्याची पद्धत लकडावाला समितीने शोधून काढली, त्यामुळे राज्यांचं दारिद्र्य मोजता यायला लागलं आपल्याला. पूर्वी मोजता येत नव्हतं, विविध राज्यांमधला महागाईचा दर वेगवेगळा आहे, त्यानुसार विविध राज्यांमध्ये पण दारिद्र्य वेगवेगळं सापडतं, ते पण मोजता यायला लागलं आपल्याला आणि ते मोजण्याची पद्धत लकडावाला समितीमुळे आपल्याला सापडली. थोडे आणखी कॉम्प्लिकेट करू आपण थोडं. 93-94 मध्ये जे दारिद्र्य मोजलं लकडावाला समितीच्या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये NSSO ने जो राऊंड घेतला होता 50वा तो थोडासा वेगळा घेतला होता त्यांनी. तो वेगळा कसा ते आपल्याला पुढच्या काही स्लाइड्समध्ये सापडतं. महिन्याभराचा खर्च विचारात घेतला ना आपण, 3 किलो गहू महिन्याभराला लागतात आपल्याला खाण्यासाठी, त्यावरचा खर्च आपण विचारात घेतला, मग आपण त्याला म्हटलं मासिक दरडोई खर्च, एका महिन्याला एका व्यक्तीला करावा लागणारा खर्च. पण 1993-94 हे जे NSSO ने जे सॅम्पल सर्वे घेतला होता त्याच्यामध्ये NSSO ने आणखी खूप जास्त डिटेल सर्वे घेतला होता आणि आणखी एक नवीन आकडे मिळाले होते त्याला. ते आकडे ठरवण्यासाठी वेगळे काढण्यासाठी NSSO ने काय केलं, या मासिक दरडोई खर्चाला URP असं नाव दिलं, URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड. युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे महिन्याभराचा खर्च आठवून बघायचा, रिकॉल पिरियड युनिफॉर्म, ठीक आहे, महिन्याभराच्या या खर्चासाठी जो कन्सेप्ट त्यांनी वापरली त्याला कन्सेप्टला नाव दिलं URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड.
आणि काय केलं, ते जे प्रश्न दार ठोठावून जे प्रश्न विचारले होते ना सॅम्पल्समध्ये, तेव्हा त्यांनी एक वर्षभराचं पण एक कॅल्क्युलेशन काढले होते. वर्षभरामध्ये अधूनमधून काही लागणाऱ्या वस्तू आहेत. या स्लाइडमध्ये तुम्हाला त्या अशा 5 वस्तू दिसतील. उदाहरणार्थ कपडे, चपला किंवा बूट, टिकाऊ वस्तू, उदाहरणार्थ टीव्ही किंवा तेव्हा टिकाऊ वस्तू वेगळ्या समजल्या जात असतील, शिक्षण आणि आरोग्य. अशा 5 वस्तू आहेत ज्या अधूनमधून लागतात. तर असंही एक सेन्सस घेतलं होतं NSSO ने की या 5 वस्तूंवर तुम्ही खर्च करू शकता का, या 5 वस्तू तुम्ही खरेदी करू शकता का, असं पण एक सेन्सस घेतलं होतं. तर आपण जर मासिक दरडोई खर्च आणि वार्षिक खर्च, मासिक आणि वार्षिक दोन्ही एकत्र केले आणि तो खर्च करू शकतो का, अशी एक संकल्पना जर विकसित केली, तर जी संकल्पना NSSO ने विकसित केली त्याला त्यांनी नाव दिलं MRP, मिक्स्ड रिकॉल पिरियड. मिक्स्ड रिकॉल पिरियडमध्ये त्यांनी दोन्ही खर्च विचारात घेतले, एक मासिक, दोन वार्षिक. फक्त मासिक म्हणायचं असेल तर URP म्हणायचं, मासिक आणि वार्षिक दोन्ही म्हणायचं असेल तर त्याला मिक्स रिकॉल पिरियड म्हणायचं, MRP. NSSO चं 93-94 नंतरचे जे राऊंड्स आहेत ते MRP वर आधारित आहेत, URP पण आणि MRP पण, ठीक आहे, मिक्स रिकॉल पिरियड. तर मुख्यतः आत्ता मी जो आकडा तुम्हाला दाखवलेला तो URP बेस्ड आहे, ठीक आहे, 211, 274 आणि 36% दारिद्र्य. MRP पद्धतीनुसार पण दारिद्र्य मोजता येतं, ठीक आहे, पण मग ते आकडे मी आता तुम्हाला इथे सांगितले तर मग कॉम्प्लिकेटेड होईल सगळं, किंवा दोन्ही आकडे लक्षात ठेवायला लागते. त्यामुळे मुख्यतः याच्या पुढचे आकडे आपण जे बघणार आहे ते URPs बघणार आहे, ठीक आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, MRP नाही बघणार आहे, कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी, ठीक आहे. तर आत्ता हे जे आकडे इथे हायलाईट झाले 36% तो URP बेस्ड आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड या बेस्ड आहे, 211 रुपये, 274 रुपये दारिद्र्य रेषा, ठीक आहे. मेन्स 2013 प्रश्न आहे, पेपर 4. तर लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली, ठीक आहे. तर ॲक्च्युअल दोन्ही पद्धती वापरल्या गेलेल्या आहेत यानंतर, URP आणि MRP. तर 93-94, 1999-2000 आणि 2004-05 लकडावाला समितीच्या शिफारशीनुसार दोन्ही पद्धतीचं दारिद्र्य मोजता येतं, URP, MRP. URP ला युनिफॉर्म रिकॉल पिरियड, त्याला इथे मराठी ट्रान्सलेशन आहे समान स्मरण कालावधी. MRP मिक्स रिकॉल पिरियड, त्याच्यासाठी शब्द आहे संमिश्र स्मरण कालावधी. तर लकडावाला समितीच्या पद्धतीनुसार दोन्ही प्रकारचं दारिद्र्य मोजता येतं, URP आणि MRP, ब आणि क, ब आणि क तिसरा पर्याय बरोबर आहे. अल्पकाळ कालावधी किंवा BPL पद्धत असे काही प्रकारच नाही आहेत, URP आणि MRP अशा पद्धती आहेत, ठीक आहे. त्यामुळे लकडावाला पद्धतीनुसार दोन्ही प्रकारचं दारिद्र्य मोजता येतं, URP, MRP. आपण एकच आत्ता विचारात घेतोय URP, त्याच्यातलं ब क तिसरा पर्याय आपल्याला विचारात घ्यायला लागतो. लकडावाला समितीच्या 93-94 अहवालानंतर 99-2000 दारिद्र्य मोजता येतं आपल्याला 55व्या राऊंडनुसार, आणि इथे दारिद्र्य रेषा वरवर जाते, आता 327 आणि 454 रुपये होते आणि दारिद्र्य सापडतं 26.1%. अजूनही आकडा कुठला पाठ नाही करायचा. त्यानंतर दारिद्र्य 2004-05 पुन्हा मोजता येतं, 61वा राऊंड NSSO चा आणि 356 आणि 538 दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्य रेषा 27.5%. ठीक आहे, एक जाणवेल आपल्याला की दारिद्र्य सतत कमी होत गेलेलं आहे, पण या 5 वर्षांमध्ये, मात्र 5-6 वर्षांमध्ये दारिद्र्य वाढलेलं आहे. तर हे थोडंसं वेगळं पॉईंट आहे, तो पण लक्षात ठेवा, ठीक आहे. 26.1% दारिद्र्य वाढलेलं आहे 27.5, त्यानंतर पुन्हा ते कमी झालेलं आहे, पण ही 6 वर्ष दारिद्र्य वाढलेलं आहे, ही अपवादाची वर्ष आहेत थोडीशी, आणि तेच विचारलं जातं नेमकं. तर 1999-2000 2004-05 दारिद्र्य वाढलंय 26.1% ते 27.5% गेलेलं आहे. URP चे आकडे आहेत 93-94 पासून 2004-05 जे स्लाइडमध्ये दाखवले, ठीक आहे. लकडावाला समिती 77-78 पासून 4-05 लकडावाला समितीचे आकडे आपल्याला सापडतात. हे सगळे कॅल्क्युलेट करून एका तक्त्यात मांडण्याचा प्रयत्न केला आपण, समजा पुन्हाही पण आकडे खूप बंबाळ होतील तुमच्यावर, पण लक्षात नाही ठेवायचं आत्ता दूर तर काहीच.
सत्याहत्तर अठ्याहत्तर पासन 2004 पास पर्यंत आकड़े आहेत। दारिद्र्य 51.3 वरन 27.5 वर आपल्याला आलेलं सापडतं। दारिद्र्य रेषेखाली लोक किती आहेत ते पण आपल्याला इथे काही आकडे सापडतात। ठीक आहे, एक लक्षात ठेवा, राज्यांमधलं पण दारिद्र्य मोजता येतं लकडावाला समितीनुसार। आणि साधारणतः शेवटची जी तिघ चौघ पाहणी आहेत त्याच्यामध्ये लकडावाला समितीला ओरिसामध्ये सर्वाधिक दारिद्र्य सापडलेलं। ठीक आहे, शेवटच्या ज्या दोन्ही तिन्ही पाहणींमध्ये सगळे लक्षात ठेवणं शक्य नाही, पण साधारणतः ॲव्हरेज असं लक्षात ठेवा की शेवटच्या पाहणींमध्ये ओरिसामध्ये लकडावाला समितीला सर्वाधिक दारिद्र्य सापडलेलं आहे। आणि साधारणतः तोच प्रश्न आत्ता पण विचारला गेला, एसटीएम मेन्स 2019ला 1999-2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? चौथं ओरिसा, ओरिसा उत्तर आहे। याच्यामध्ये हे वाक्य वाढवलं आपण तर आणखी वाक्य कसं वाढेल, 99-2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? लकडावाला पद्धतीनुसार, URP पद्धतीनुसार। ठीक आहे, हे सगळे सगळं शब्द ॲड करायला पाहिजे ॲक्च्युअल, तेव्हा ते परफेक्ट क्वेश्चन होतो आणि मग त्याचं उत्तर येतं ते ओरिसा। याच्यानंतर मात्र खूप मोठा बदल आपल्याला झालेला जाणवतो तेंडुलकर समितीनुसार। ठीक आहे, आणि इथनं खूप महत्त्वाचं, इथले पुढचे आकडे पाठ पण करायचे आहेत आणि संकल्पना आपण समजून घ्यायची आहे। ठीक आहे, ती संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। सुरेश तेंडुलकर समिती 2005 मध्ये नियोजन आयोगाने स्थापन केली आणि 2009 मध्ये या समितीने तिचा अहवाल सादर केलेला। आपल्याला माहिती, 2007 मध्ये 11वी पंचवार्षिक योजना सुरू होते। इथं नियोजन बदलत होतं, थोडंसं समावेशक विकासाकडे ते झुकत होतं अधिकाधिक। 2009 मध्ये अहवाल सादर केलेला या समितीने, त्या अहवालात काय म्हटलं गेलं ते आपण इथे बघूया। आदित्य तेंडुलकर समितीने काय केलं, आधीच्या या लकडावाला समितीने ज्या पद्धती सुचवल्या होत्या त्याच्यावर टीका केली आधी। त्या टीका या 3-4 मुद्द्यांमध्ये बसतात, साधारणतः 3 मुद्दे आपल्याला हायलाईट इथे करता येतात, त्या टीका आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिली टीका महत्त्वाची, ते म्हणतात की ही जी पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्न बसवले ना, तर हा अन्न घटक एकटा तिथे बसवला तर तो आता कालबाह्य झालाय। अन्न घटक कालबाह्य, माहिती आहे की दारिद्र्य रेषा ही 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी खायला मिळतात का असं विचारलं गेलं ना, मग ते म्हणतात मग याला दारिद्र्य रेषा नका म्हणू, याला हंगर लाईन म्हणा, उपासमारीची रेषा असं त्याला म्हणा। बरोबर ना, अन्न मिळत नसेल तर त्याला BPL आणि अन्न मिळत असेल तर APL, मग हे पटण्यासारखं नाही आहे, रादर आधुनिक जगात तर पटण्यासारखंच नाही आहे। तर तेंडुलकर समिती म्हणते की अन्न घटक हा कालबाह्य झालेला आहे आता, तर पॉवर्टी लाईन बास्केटच चेंज करायला पाहिजे, ही बास्केटच चेंज करायला पाहिजे असं ते म्हणतात। ते म्हणतात की याच्यामध्ये दुसरा पॉईंट म्हणतात की याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हा पण खर्च त्याच्यामध्ये विचारात घेतला पाहिजे, कारण पूर्वी असं समजलं जात होतं की शिक्षण आरोग्य हे सरकारच पुरवेल, आत्ता शिक्षण आणि आरोग्य हेच महत्त्वाचं आहे। ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजताना भारत त्या निर्देशांकात जे मार खाताना दिसतो आपल्याला, तर तिथेच नेमकं आपण आपला निर्देशांक आपण आपला तो सुधारायला पाहिजे, सरकार देईल असं आपण धरत होतो अपेक्षित किंवा गृहित धरत होतो, तर ते आत्ता तेवढं शक्य नाही सरकारला, आपण आपला खर्च विचारात घेतला पाहिजे त्याच्यावर। म्हणून शिक्षण आणि आरोग्य, शिक्षण आणि आरोग्यावर केलेला खर्च हा देखील त्यांनी विचारात घेतला पाहिजे। तर पहिला मुद्दा आहे अन्न घटक कालबाह्य झालेला, दुसरा ते म्हणतात याच्यामध्ये शिक्षण आरोग्य पण ॲड करायला पाहिजे, तिसरी टीका त्यांनी जो चलनवाढीचा निर्देशांक आहे ना तर त्याच्यावर केलेली। ते म्हणतात 54.9 वरून 27.5 वर आपण आलेलो, तर याच्यामध्ये आपण GDP डिफ्लेटर ॲड करत गेलो किंवा विविध निर्देशांक ॲड करत गेलो, तर ते सदोष आहेत। कंझ्युमर स्तरावरचा असा निर्देशांकच नाही भारतामध्ये जो सगळ्यांना सामावून घेईल, आणि मग तो आपण 2012 नंतर इंट्रोड्यूस झालेला बघतो, कंझ्युमर प्राईस इंडेक्स कंबाईन। ठीक आहे, तो नंतर इव्हॉल्व झाला, याच्या आधी तो नव्हता। RL साठी वेगळा आहे, AL साठी वेगळा आहे, इंडस्ट्रीयल वर्कर्ससाठी वेगळा आहे, असा सर्वसमावेशक चलनवाढीचा निर्देशांकच नसल्यामुळे आणि होलसेल प्राईस इंडेक्स हा कंझ्युमरच्या स्तरावरची चलनवाढ दर्शवत नाही, त्यामुळे दारिद्र्य मोजणं शक्य नाही WPI ॲड केला। तर तिसरी टीका त्यांनी केली की हा हे जे ॲडिशन लकडावाला समितीने सांगितलं, ती जी थैली आहे त्याची महागाईनुसार ती थैली मोजा, तर तेच ॲक्च्युली फॉल्टी आहे, सदोष आहे,
असं सुरेश तेंडुलकर म्हणतात. मग त्याच्यावरचे उपाय त्यांनी काय सांगितले, ते उपाय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, स्लाईडमध्ये कॉन्सन्ट्रेट करा. ते म्हणतात की हे सगळं वगळा आता. आणि मग त्यांनी ही बास्केट बाजूला ठेवली आणि त्यांनी स्वतःची नवीन बास्केट सुचवली. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यांनी स्वतःची नवीन बास्केट सुचवली. त्यांनी काय केलं, या बास्केटमध्ये अन्न, शिक्षण आणि आरोग्य असे 3 घटक बसवले. ठीक आहे, आणि म्हणजे तो जो दार ठोठावत होता ना NSSOचा अधिकारी, त्याने विचारायचं की तू 2400 कॅलरी मिळवू शकतो का, तू तुझ्या मुलांची शाळेची फी भरू शकतो का, आणि तू तुझ्या कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणार असेल तर डॉक्टरांची फी तू अफोर्ड करू शकतो का, असे इतके प्रश्न विचारायला पाहिजे. तो हो म्हणत असेल तरच त्याला APL म्हणायचं, नाही म्हणत असेल तर त्याला BPL म्हणायचं. म्हणजे ते असं म्हणतात, तेंडुलकर असं म्हणतात की ही बास्केटच मुळी मोठी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अन्नच नाही तर शिक्षण आरोग्य पण बसवायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खालचे आकडे जर बघितले ना, तर लकडावाला समितीनुसार 2004-05 पॉवर्टी लाईन 356 रुपये आहे. तेंडुलकर म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये शाळेची फी, डॉक्टरांची फी ॲड करा, ती होते 446 रुपये. किंवा शहरी भागामध्ये जी 538 सांगितली आहे ती वाढवा, ती सांगा 578 रुपये. मग काय झालं, 446 रुपये आणि 578 रुपये ही नवीन दारिद्र्य रेषा ठरते. दारिद्र्य रेषा वर गेली. वर गेल्यामुळे नाही नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. खर्च करू शकतो का, नाही म्हणणारे जास्त होतील ना, तर नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. त्यामुळे हे जे दारिद्र्य जे 2004-05 27.5 होतं, ते तेंडुलकर समितीनुसार 37.2 भरलं. म्हणजे 2004-05 दोन आकडे आहेत, एक 27.5, दोन 37.2. 27.5 लकडावाला समितीच्या पाहणीनुसार, 37.2 तेंडुलकर पाहणीनुसार. का फरक आहे, बास्केटमध्ये फरक आहे. ठीक आहे, URP बेस्ड आहे इकडे पॉवर्टी लाईन बास्केट. पॉवर्टी लाईन बास्केट तेंडुलकरची समिती URP आहेच, पण MRP मधले दोन फॅक्टर्स त्यांनी घेतले, शिक्षण आणि आरोग्य. त्यामुळे मिक्सिंग आहे सगळं आणि एक चांगली दारिद्र्य रेषा सुचवली सुरेश तेंडुलकर समितीनुसार. 446-578 हा फरक तुम्हाला कळाला असेल की लकडावाला समितीच्या नेमका एरर्स दूर करून तेंडुलकर समितीने नवीन काय शोधून काढलं. आणि तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्य जे आढळलं 2004-05 ते आढळलं 37.2%. यावरचे प्रश्न लगेच सुटतील आपल्याला पटापट. MPSC पूर्व 2017 प्रश्न आहे. 2009 दारिद्र्याची मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल टिंब यांनी सादर केला, तर तेंडुलकर यांनी सादर केला. सोपासा प्रश्न आहे, पहिला पर्याय निवडायला लागतो. सेम तसाच सोपा प्रश्न आहे 2019 पेपर फॉर मेन्स. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारसी केल्या. तेंडुलकर अगेन, पहिलाच पर्याय आपल्याला निवडायला लागतो. पुन्हा हा महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी कन्सेप्च्युअल. मेन्स पेपर 4 2016 प्रश्न आहे. सुरेश तेंडुलकर समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी, त्या एरर्स दाखवल्या, त्या कोणत्या. तर ए, ते म्हटले की अन्न घटक कालबाह्य झालेला आहे. बरोबर, कारण मग त्याला हंगर लाईन म्हणा, पॉवर्टी लाईन मोजायचं आहे, अन्न घटक कालबाह्य झाला आहे. ते म्हणतात की चलनवाढीचा जो निर्देशांक आहे, जो आपण वेगवेगळे घेतले, ते सगळे सदोष आहेत, त्याच्यामध्ये एरर्स आहेत. बी करेक्ट आहे. सी, जन्मदर निर्देशांक हे काही कुठेच बसत नाही, सी बसत नाही. डी, ते म्हणतात शासनाद्वारे शिक्षण आरोग्य सुविधांचा पुरवठा. ते म्हणतात की सरकारच पुरवत होतं आत्तापर्यंत, आता ते आपल्याला करायचा आहे खर्च, तो पण विचारात घेतला पाहिजे. त्यामुळे ABD हे विचारात घेतले गेले. आत्ता तेंडुलकरने इथे बोट ठेवलं ABD वर. ABD दुसरा ऑप्शनमध्ये सापडतं आपल्याला, तर दुसरा पर्याय आपल्याला निवडायला लागतो. STI मेन्स 2016 प्रश्न आहे. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा. सोपंच आहे, शिक्षण आणि आरोग्य. ऊर्जा वापर काही नाही त्याच्यामध्ये, अ आणि ब विचारात घ्यायला लागतात. पहिला पर्याय बरोबर आहे, पहिला पर्याय निवडायला लागतो.
मेन्स पेपर 4 2014 चा प्रश्न आहे, ठीक आहे, व्यवस्थित वाचू आपण. प्राध्यापक तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष, यांनी दिलेली देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने म्हणजे लकडावाला समितीच्या पाहणीनुसारच्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. येस, 27 टक्क्यापेक्षा 37% जास्त आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, ठीक आहे, चौथा ऑप्शन बरोबर आहे याच्यामध्ये, त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. येस, इथेच उत्तर सापडतं. त्यांनी बास्केट बदलली, बास्केटसाठी इथे शब्द वापरले टोपली, ठीक आहे, बास्केट बदलली त्यांनी. पुन्हा हाच प्रश्न जवळपास जसेचा तसा मेन्स पेपर 4 2015 च्या प्रश्नपत्रिकेत सापडतो. तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, कारण यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश आहे. ॲब्सोल्युटली पहिलाच ऑप्शन बसतो बरोबर. PSA कंबाईन प्री 2019 मागच्या वर्षाचा प्रश्न आहे, ठीक आहे, तो पण आपण इथे विचारात घेऊ. दारिद्र्य मापनासंबंधित तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. ए, उष्मांक आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे असं सांगितलं त्यांनी. म्हणजे उष्मांक आधारित म्हणजे कॅलरी, ते म्हणतात दारिद्र्य रेषा उष्मांक आधारित न फक्त नाही ठेवली पाहिजे, शिक्षण आणि आरोग्य पण ॲड करायला पाहिजे. येस, करेक्ट, ते बरोबर आहे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेतले पाहिजेत, कळतंय? कारण 2400 आणि 2100 कॅलरीसाठी URP पद्धत विचारात घ्यायला लागेल, मासिक दरडोई खर्च. शिक्षण आणि आरोग्य हे दर महिन्याला नाही, ते वर्षभरासाठी खर्च करण्याचं आहे, त्यामुळे तिथनं MRP मधनं ते आकडे विचारायचे. त्यामुळे संदर्भ कालावधी वेगवेगळे विचारात घ्यायचे. URP MRP, येस करेक्ट, बी बरोबर आहे. सी, शिक्षण आणि आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे, येस करेक्ट, सी पण बसतं त्याच्यामध्ये. ABC सगळे बरोबर आहेत, दुसरा पर्याय बरोबर आहे, वरील सर्व. MPSC मेन्स पेपर 4 2018 जोड्या लावा, ठीक आहे, जोड्या लावामध्ये सी सी जे आहे ना, सुरेश तेंडुलकर, तर ते आपल्याला दुसऱ्या बरोबर जोडायला लागतं, जोडता येतं. शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्चाचा समावेश त्यांनी त्याच्यामध्ये फक्त त्या बास्केटमध्ये अन्न शिक्षण आरोग्य सगळेच ॲड करायला सांगितलं, ठीक आहे, त्यामुळे सीचं 2 ते बरोबर जुळतच, ठीक आहे. तर तेंडुलकर समितीच्या या कन्सेप्टवर अजून खूप सारे प्रश्न आहेत, ते व्यवस्थित ही संकल्पना तुम्हाला समजली असेल तर हा हक्काचा मार्क आहे आपला. ते 2-3 प्रश्न याच्यावरच येतात, अगदी पूर्वमध्ये तर येणारच, तर ते व्यवस्थित तुम्हाला सोडवायचे आहेत. एकदा संकल्पना समजली की खूप जास्त पाठ करण्याचं पण मला वाटतं उरत नाही. या पद्धतीने तेंडुलकर समितीच्या पाहणीनुसार 2009-10 पण दारिद्र्य मोजता येतं 66व्या राऊंडवरनं. आणि इथे पुन्हा अन्न शिक्षण आरोग्याचं आहे, फक्त ही जी पॉवर्टी लाईन ती वरवर जाते, आता ती होते 672 रुपये आणि 859 रुपये, ठीक आहे, आणि दारिद्र्य आढळतं 29.8%. आता इथनं मी जे काही आकडे सांगणार आहे ते मात्र तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे, ठीक आहे, त्याचा सराव तुम्ही, परीक्षा आत्ता तोंडावर आहे त्यामुळे कदाचित ते आकडे तुमचे पाठही असतील, पण तरी मी सल्ला देईन तुम्हाला की ते रिवाईज करा सगळे, ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे त्याच्यासोबत मी एक एक सिंगल पेजची एक PDF नोट पण मी शेअर करणार आहे, तर तुम्ही क्लिक करा त्याच्यावर, तुम्हाला एक सिंगल पेज नोट मिळेल. त्या त्या पेजमध्ये नेमके आकडे कोणते पाठ करायचे मग ते पण आकडे मी देण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला या रिवाईज करण्यासाठी छोट्या या 1-1.5 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्हाला काय रिवाईज करायचं त्यासाठीचे आकडे मी त्याच्यामध्ये हायलाईट केलेले आहेत, तर ते जरूर डाउनलोड करा आणि ते वाचायला सुरुवात करा, रोज ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. 2009-10 29.8% दारिद्र्य तेंडुलकर समितीला आढळलं. STM मेन्स 2014 प्रश्न आहे. तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती? तर 29.8, ठीक आहे, ए पहिलं उत्तर, पहिला पर्याय निवडायला लागतो, 29.8. मी सांगितलं याच्या पुढचे आकडे आपल्याला थोडं पाठांतर करायला लागेल,
एक लक्षात घ्या, अर्थशास्त्रामध्ये काही खूप पाठांतर नाही आहे. एक मोजून 25 आकडे आहेत जे पाठ करायला लागतात, त्याच्यापैकी पाठ करणं आवश्यक नाही आहे. एका लॉजिकने सगळे उत्तरं देता येतात, ती काय कोणती आहे ते सर्वांनी कळेल तुम्हाला. आपल्या लेक्चर्समध्ये पण येतील काही मुद्दे, तर ते जरूर हे हा आकडा मात्र पाठ करायचा आहे. तेंडुलकर समितीनुसार पुन्हा लेटेस्ट आकडा जो येतो आपल्याला, तो येतो 2011-12 68व्या पाहणीनुसार. ठीक आहे, आणि हा आकडा 816 रुपये ग्रामीण दारिद्र्य रेषा आणि शहरी दारिद्र्य रेषा 1000 रुपये, आणि आकडा येतो 21.9%. ठीक आहे, तर हा आकडा अजून नवीन परीक्षांमध्ये विचारला गेलेला नाही आहे, त्यामुळे तो आत्ता पुन्हा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. 2011-12 68व्या पाहणीनुसार तेंडुलकर समितीच्या पाहणीनुसार दारिद्र्य सापडतं 21.9. ठीक आहे, 21.9%. दारिद्र्य घटलेलं आढळतंय 4-5 पासनं 11-12 पर्यंत. ठीक आहे, या पद्धतीने मागची पण दारिद्र्य मोजता येतात, पण ते सगळे आकडे खूप हायलाईट न करता मी निवडकच आकडे इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, जे आयोग विचारू शकतं, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हा आहे या सर्व आपण जे आता चर्चा केली त्याचा सार. ठीक आहे, तर 11-12 दोनच वर्ष घेऊ आपण, आता 9-10-11. 9-10 29.8% दारिद्र्य होतं, ते 21.9% झालेलं आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 35.5 कोटी किंवा 26.9 कोटी आपल्याला सापडते. याच्यातले काही आकडे थोडे हायलाईट करतो जे आयोगाने विचारले, म्हणजे आयोग नेमकं काय विचारतं ते पण आपल्याला लक्षात येईल. 2004-05 दारिद्र्य रेषा विचारले गेलेले 2004-05. उदाहरणार्थ ग्रामीण भागातली दारिद्र्य रेषा 446 रुपये आहे आणि शहरी भागातली दारिद्र्य रेषा ही 578 रुपये. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. उदाहरणार्थ असिस्टंट प्री 2013 प्रश्न आहे. 2004-05 या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली? ठीक आहे, तर 446 आणि 2578 ही सापडतं आपल्याला इथे. ठीक आहे, तर दुसरा पर्याय इथे निवडायला लागतो. आता इथं पाठ करण्याशिवाय गत्यंतर नाही. पुन्हा फक्त 446 ग्रामीण दारिद्र्य रेषा आणि इवन फक्त ग्रामीण दारिद्र्य असंही विचारलं गेलं आहे. उदाहरणार्थ ग्रामीण दारिद्र्य रेषा 446 रुपये आहे किंवा ग्रामीण दारिद्र्य 41.8% आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न MPSC मेन्स पेपर 4 2013 सापडतो आपल्याला. तेंडुलकर समितीच्या मते 2004-05 या वर्षी ग्रामीण भागामध्ये 446 दरडोई ही दारिद्र्य रेषा मानावी. बघा, ग्रामीण भागात फक्त विचारलंय आणि 446 बरोबर आहे. 2004-05 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेच्या खाली होती, हे पण बरोबर आहे. आत्ता मी आकडा हायलाईट केला. आणि क आहे उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे. उष्मांक ग्रहण म्हणजे कॅलरी मूल्य किंवा कॅलरी बेस्ड बास्केट ही कालबाह्य झाली आहे तेंडुलकर समितीच्या मते. येस, करेक्ट. म्हणूनच त्यांनी तो मग शिक्षण आणि आरोग्य ऍड करायला सांगितलं. अ ब क बरोबर आहे, ड वाचू आपण. आता ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य अधिक आहे, तर हे सहसा झालेलंच नाही आहे. ग्रामीण भागातच जास्त दारिद्र्य आढळलेलं आहे. तर ड ॲब्सोल्युटली रॉंग आहे. अ ब क आपल्याला याच्यामध्ये सापडतं. आणि बऱ्याच वेळा बघा, क एक्झॅक्ट माहितीच आपल्याला की उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे. आणि क असणारा तिसराच ऑप्शन आहे आणि ड चूक असणारा पण तिसराच ऑप्शन आहे. त्यामुळे आकडे जरी माहीत राहिले नसते तरी लॉजिकली तिसरा पर्याय आपल्याला देता आला असता, अ ब क. ठीक आहे, तर तिसरा पर्याय बरोबर आहे. अ ब क ही याच्यामधली बरोबर आहे. आणखी काही आकडे आपल्याला इथे बघता येतील. 2009-10 आकडे मात्र व्यवस्थित विचारले. 29.8% दारिद्र्य ग्रामीण एकूण ग्रामीण भागामध्ये 33.8 आहे, शहरी भागामध्ये 20.9 आहे. ठीक आहे, हे पण आकडे तुम्हाला रिवाईज करणं आवश्यक ठरेल. काही कुठली टॅक्ट नाही त्याच्या मागे, पाठच करावे लागतात ते. इवन दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या किती आहे ते पण विचारलं गेलं, 35.5 कोटी. ठीक आहे, त्याच्या खालचे जे आकडे आहेत ना ते मात्र अजून विचारलेले नाही आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की ते आता विचारले जातील. काय काय विचारले जातील? चला आधी प्रश्न तो घेऊ मागचा. 29.8 आहे 2009 दारिद्र्य, 2009-10 दारिद्र्य. 33.8 ग्रामीण आहे, 20.9 शहरी आहे, 35.5 कोटी लोक गरीब आहेत आणि ते सापडतं आपल्याला. STMS 2013 प्रश्न आहे. 2009-10 तेंडुलकर 9-10 आकडे आहेत. तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार खालीलपैकी
किती टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते, तर आपल्याला सापडतं की 35 कोटी आणि 29.8% दारिद्र्य. 29.8 आपण आत्ताच बघितलं होतं, यापैकी एक पण जरी आलं तरी कदाचित उत्तरापर्यंत पोहोचता येईल. किंवा मेन्स 2017 प्रश्न आहे, पेपर 4, ठीक आहे, ए बी सी, त्यापैकी बी वाचतो, आधी आधी बी वाचतो. बी आहे 2009 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती, करेक्ट, बरोबर आहे. सी सी आहे 2009 मध्ये 33.8% ग्रामीण आणि 20.9% शहरी दारिद्र्य होतं, करेक्ट. हे दोन्ही आकडे, दोन्ही तिन्ही आकडे आपल्याला तिथे सापडले. आता याच्यामध्ये पहिला जो आहे ना ए ऑप्शन, तो काळजीपूर्वक ऐकू आपण, वाचू. सॅम्पल सर्वे म्हणजे NSSO प्रमाणे 2019 साठी ग्रामीण भागासाठी 28 रुपये दरडोई दर दिवस, बघा दरडोई, आपण आत्तापर्यंत दरडोई दरमहा बघितले होते, आता हे दर दिवस आहे म्हणजे 30 ने भाग दिला त्याला. आणि शहरी भागासाठी 22 रुपये 40 पैसे दरडोई दर दिवस. आता आपल्याला नेहमी असं सापडलंय की ग्रामीण भागासाठीची दारिद्र्य रेषा कमी असते, शहरी भागासाठीची दारिद्र्य रेषा जास्त असते, आणि यांनी एक्झॅक्ट उलट केलंय, म्हणजे ए विधान चुकलं आहे. ठीक आहे, 22 रुपये 40 पैसे जे येईल काय ते, पण 22 वर पाहिजे होतं आणि 28 खाली पाहिजे होतं, ते पण आकडे काय येते मी कॅल्क्युलेट नाही केलेले, पण लॉजिकली हे उलट पाहिजे होते. त्यामुळे ए विधान चुकलेलं आहे, बी आणि सी बरोबर आहे. 30 काय विचारले, चुकलेलं विचारले, असत्य विचारले, दुसरा पर्याय निवडावा लागतो. ए चुकलेलं आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, दुसरं विधान निवडा, दुसरा ऑप्शन निवडावा लागतो. असंही विचारलं गेलं की दारिद्र्य कमी झालं किंवा काय काय कसं झालं वगैरे, ठीक आहे, तर 2004-05 पासनं 2011-12 पर्यंत दारिद्र्य कमी झालेलं आहे, 37.2 वरनं 21.9% आलंय, 37.2 वरनं 21.9% आलंय. ठीक आहे, एक मंजुल किंवा मंजुळ यांचं जे कार्टून्स ते पण एक बघू आपण, बघा तेंडुलकर समितीनुसार 2004-05 मध्ये दारिद्र्य होतं 37.2, ते आलं 21.9, म्हणजे 22% 2011-12 मध्ये. ठीक आहे, कार्टून लक्षात ठेवा, हे दारिद्र्य कमी झालंय 37 वरनं 22 वर आलंय. ठीक आहे, आणि हे का कमी झालं याची कारणं पण ते सांगतात. ते कारणांमधनं 2005 ला सुरुवात होते, 2005 पासनं नरेगा कायदा केला आपण, 2006 फेब्रुवारी 2 आपण नरेगा नावाची योजना पण सुरू केली आणि खूप मोठी कामगिरी पार पाडली नरेगा योजनेने. दारिद्र्य कमी करण्यामागे ज्या विविध योजना कारणीभूत ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये नरेगाचं नाव पहिलं घ्यायला लागेल. आर्थिक भरभराट दिसतं आपल्याला, 7-8 पर्यंत आर्थिक वृद्धी खूप होती, प्रचंड होती. ठीक आहे, भरभराटीमुळे पण हे दारिद्र्य कमी झालेलं आहे. नंतर मात्र आपण थोडंसं जागतिक मंदी, अमेरिकन सबप्राईम क्रायसिस किंवा युरोपियन डेट क्रायसिस हे पण याच काळात झालेत, त्याचा मंदीचं जो परिणाम आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेत पण झालेला, पण तरी पण थोडी तेजीची अवस्था आहे. आपला आर्थिक वृद्धी दर बऱ्यापैकी चांगला होता या काळामध्ये, त्यामुळे दारिद्र्य कमी झालेलं आणि दारिद्र्य कमी होण्याची कारणं पण तेंडुलकर समितीने सांगितलेली. ठीक आहे, तर या संदर्भात पण प्रश्न विचारला गेला, ऍप्लिकेशन बेस्ड थोडा, मेन्स पेपर 4 2014 प्रश्न आहे. तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली याचे कारण काय सांगतात ते. दारिद्र्यात घट झाली आहे, 21.9 बघितलं आपण, 37.2 वरून 21.9 वर आलं, का आलं, ए उच्च विकास दर, यस ग्रोथ रेट चांगला होता आपला, मनरेगा, नरेगावरला वाढीव खर्च, यस करेक्ट, बी पण बरोबर आहे, उच्च किमती, तर उच्च किमतींमुळे उलट दारिद्र्यात वाढच होणार, आणि समावेशक विकास, तर समावेशक विकास आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आहे, पण खरी गती आपण त्याला 12व्या पंचवार्षिक योजनेत दिलेली दिसते, 11व्या योजनेत आहेच, पण 12व्या योजनेत खरा त्याला स्पीड आलेला. त्यामुळे डी हे थोडंसं प्रश्नार्थक आहे, ए आणि बी मात्र परफेक्ट बसतं. आणि तेंडुलकर समितीने जो काही अहवाल दिलेला तर त्याच्यामध्ये ह्या दोनच बाबींचा मुख्यतः उल्लेख झालेला दिसतो, ए आणि बी. ठीक आहे, तर ए आणि बी बसतं, तिसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो, 3 A आणि B योग्य पर्याय आहे 3. एकवीस पॉईंट नऊ टक्के दारिद्र्य सांगतात सुरेश तेंडुलकर समितीच्या पाहणीनुसार 2011-12.
आपण जेव्हा राज्यांमध्ये ते कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो, की मी सांगितलं की लकडावाला म्हटलं की साधारणतः ओरिसा सापडतं आपल्याला, एक्झॅक्टली नाही पण बऱ्यापैकी ओरिसाच आपल्याला तिथे सापडतं. पण तेंडुलकर समिती म्हटलं की दारिद्र्याचे आकडे बदलायला लागतात थोडेसे. आणि जेव्हा आपण 21.9% दारिद्र्य, आपण फक्त 11-12 आकडे बघणार आहेत आता राज्यागणिक, 2011-12 दारिद्र्य विचार घेतलं पर्सेंटेजनुसार, तर 21.9% जेव्हा राष्ट्रीय सरासरी येते तेव्हा पहिलं दारिद्र्य सापडतं ते छत्तीसगडमध्ये सर्वाधिक, 39.9%. ठीक आहे, तर छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दारिद्र्य आहे. त्याच्यानंतर दादरा नगर हवेलीमध्ये सापडतं आपल्याला. त्याच्यानंतर सापडतं झारखंडमध्ये, झारखंडमध्ये 37%. त्याच्यानंतर सापडतं मणिपूरमध्ये 36.9%. आणि त्याच्यानंतर सापडतं अरुणाचल प्रदेशमध्ये 34.7%. ठीक आहे, तर असा असं उलटा एस असं काहीतरी लक्षात ठेवा. सर्वाधिक छत्तीसगडमध्ये, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली थोडं ऑड आहे, परत मग झारखंड, मग मणिपूर आणि मग अरुणाचल प्रदेश. इथे सर्वाधिक दारिद्र्य सापडलं सुरेश तेंडुलकर समितीच्या पाहणीनुसार. म्हणजे ते जर अप्लाय केलं आपण तर 11-12 सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगडमध्ये सापडतं, किंवा सर्वाधिक दारिद्र्य असणारी ही पहिली 5 राज्य आहेत पर्सेंटेजनुसार. लोकसंख्या विचारात घेतली तर भारतातली 26.9 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली होते तेंडुलकर समितीच्या पाहणीनुसार 2011-12. आय रिपीट, 26.9 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली होते, कोटीमध्ये आता. आणि लोकसंख्या विचारात घेतली तर मग पहिला क्रमांक नक्कीच उत्तर प्रदेश लागणार, कारण तिथे लोकसंख्याच मुळात जास्त आहे. तिथं पर्सेंटेज कमी भरलं तरी लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 5.98 कोटी लोक उत्तर प्रदेशमधले दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. तर लोकसंख्या विचारात घेतली तर पहिला क्रमांक लागतो उत्तर प्रदेशचा, दुसरा क्रमांक लागतो बिहारचा, तिसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेश, नंतर क्रमांक लागतो महाराष्ट्र आणि नंतर क्रमांक लागतो पश्चिम बंगाल. ठीक आहे, फ्लो लक्षात घ्या थोडासा. उत्तर प्रदेश आणि बिहार जोडून लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश बिहार, नंतर खाली यायचं मध्य प्रदेशकडे, परत खाली यायचं महाराष्ट्राकडे आणि परत वर जायचं पश्चिम बंगालकडे. तर लोकसंख्येच्या जर क्रमाने विचारात घेतलं तर इकडचा ग्राफ लक्षात ठेवा आणि पर्सेंटेजच्या नुसार लक्षात ठेवलं तर उलटा एस असा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तेंडुलकर समितीने सुचवलेलं दारिद्र्य राज्यगणिक असं सांगता येतं आपल्याला. मेन्स 2013 पेपर 3 नियोजन आयोगाच्या माहितीनुसार 2011-12 भारतात सर्वाधिक गरिबी कोणत्या राज्यात होती, तर छत्तीसगड निवडायला लागतं आपल्याला. ठीक आहे, पहिला ऑप्शन निवडायला लागतो. आता आपण बघणार आहे रंगराजन समिती. ठीक आहे, या गटामध्ये शेवटची समिती रंगराजन समिती. रंगराजन समिती बघण्याआधी आपल्याला आणखी एक NSSO ची तिसरी पद्धत समजून घ्यायची आहे. आपण इथे बघितलं की मासिक दरडोई खर्च म्हणजे महिन्याभराचा खर्च, वार्षिक खर्च म्हणजे वर्षभरात अशा अधूनमधून 5 वस्तू लागतात आपल्याला, त्यांच्यावर केलेला खर्च. NSSO काय केलं माहिती की 2009-10 एक तिसरा खर्च विचारायला सुरुवात केली, दार ठोठावलं आणि आठवड्याभराचा खर्च पण विचारात घ्यायला सुरुवात केली. आठवड्याभराचा खर्च करू शकतो का, साप्ताहिक दरडोई खर्च, अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला दर आठवड्याला लागतात, रोज नाही आपण खरेदी करत. उदाहरणार्थ भाजीपाला, अंडी किंवा याच्यामध्ये अगदी पान मसाला तंबाखू हे पण विचारात घेतलेत. ठीक आहे, तर आठवड्याभराला लागणाऱ्या अशा वस्तू त्याच्यावर करावा लागणारा खर्च करू शकतो का किंवा करू शकत नाही का हे जेव्हा विचारात घेतलं तर त्याला म्हणायचं साप्ताहिक दरडोई खर्च. तर ह्या तिन्हीच्या तिन्ही जेव्हा विचारात घेतले तर एक नवीन पद्धत NSSO सुरू केली 9-10, त्याला नाव दिलं MMRP मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. मिक्स रिकॉल पिरियड माहिती आहे आपल्याला आधीचा MRP, आता थोडंसं मॉडिफाय झालं म्हणून M लावला त्याला आता मॉडिफाईड, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडमध्ये काय काय विचारात घेतात, मासिक पण, वार्षिक पण, साप्ताहिक पण. आय रिपीट, मासिक पण, वार्षिक पण आणि साप्ताहिक पण. या सर्वच वस्तूंवर केलेला खर्च विचारात घेतात MMRP मध्ये, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड मध्ये. ठीक आहे, तर मग आता नाव येतं ते रंगराजन यांचं, रंगराजन समिती, सी रंगराजन समिती. ही समिती नियोजन आयोगाने 2012 स्थापन केली आणि त्या समितीने अहवाल सादर केला 2014.
ही समिती यासाठी स्थापन केली की काय झालं होतं, नियोजन आयोगाने अलग समितीचे आकडे स्वीकारले, लकडावाल्या समितीचे आकडे स्वीकारले, पण तेंडुलकरचे आकडे स्वीकारायचे की नाही, किंवा 2011 मध्ये सुप्रीम कोर्टा संबंधित एक वादपर निर्माण झाला होता, तर तो सांगण्याची वेळ नाही नेमकी, पण तेंडुलकर समितीचे आकडे स्वीकारायचे की नाहीत या संबंधित नियोजन आयोगाने रंगराजन समिती स्थापन केली. आता काय झालं, रंगराजन समितीने तेंडुलकरचे आकडे स्वीकारायचे की नाही याच्यावरती टीका केलीच, पण स्वतः आणखी स्वतःचे आकडे सुचवले, ठीक आहे, त्यामुळे आपल्याला आता ते पण लक्षात ठेवायला लागते. तर सी रंगराजन समिती, या समितीने 2014 मध्ये जेव्हा अहवाल सादर केला तेव्हा त्या समितीने आत्ता तेंडुलकर समितीच्या बास्केटवर टीका केली. ती टीका काय, तर त्यांनी पहिले अशी टीका केली की याच्यामध्ये तुम्ही अन्न हा मासिक खर्च विचारात घेतला, शिक्षण आरोग्य हा वार्षिक खर्च विचारात घेतला, साप्ताहिक खर्च पण विचारात घेतला पाहिजे, ही त्यांनी टीका केली. आणि ते म्हणतात की हे जे कॅलरी मूल्य आहे ना, तर ते आत्ता ते 73-74 कॅलरी मूल्य आहे, आत्ता एवढं लागत नाही आपल्याला खायला. ग्रामीण भागामध्ये जरी 2400 कॅलरी लागत होते तरी तेवढं श्रमाचं काम आत्ता थोडं कमी झालंय, आणि शहरात तर श्रमाचं काम आणखी कमीच झालंय. दोन टीका केल्या त्यांनी, साप्ताहिक खर्च ऍड करायला पाहिजे, कॅलरी मूल्य बदलायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी ही बास्केट बाजूला ठेवली आणि नवीन बास्केट सुचवली. या बास्केटमध्ये काय बघू आपण आता, या बास्केटमध्ये त्यांनी कॅलरी मूल्य बदलले, आणि आधी वरचे फॅक्टर घेऊ आपण. ते म्हणतात अन्न शिक्षण आरोग्य नाही, ते म्हणतात अन्न तर आहेच पण वार्षिक पण सगळे घ्या आणि साप्ताहिक पण सगळे घ्या. म्हणजे काय, कुठला बेस वापरा, MMRP, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. रंगराजन समितीचे आकडे हे MMRP वर आधारित आहेत, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. ही इंट्रोड्यूस कधी केली NSSO ने, 9-10 मध्ये. त्यामुळे 9-10 आधीचे आकडे नाही काढतायत रंगराजन समितीने, नुसार 9-10 नंतरचेच आकडे काढतायत. ते म्हणतात की मासिक दरडोई खर्च आत्ता इवन अन्न पण त्यांनी बदल केला, अन्न 2400 कॅलरी नाही, ते म्हणतात 2155 कॅलरीज लागतात, आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी नाही, 2090 कॅलरीज लागतात. आणि या पद्धतीने जेव्हा त्यांनी दारिद्र्य मोजलं तेव्हा त्यांना 9-10 दारिद्र्य आढळलं 38.2%. आणि याच पद्धतीने जेव्हा 11-12 दारिद्र्य त्यांनी मोजलं तेव्हा त्यांना सापडलं 29.5%. 9-10 आणि 11-12 दोन दोन आकडे आहेत आपल्याकडे आता, एक तेंडुलकर एक रंगराजन, एक तेंडुलकर एक रंगराजन. दोन्हींमध्ये काय फरक आहे, त्यांच्या बास्केटमध्ये फरक आहे. URP प्लस MRP नाही, रंगराजनने MMRP वर सांगितलं, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडवर सांगितलं. त्यामुळे त्यांचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सप्ताहाचा खर्च ॲड झाल्यामुळे त्यांच्या खर्चाची पातळी वाढलेली सापडते, त्यामुळे आपल्याला दारिद्र्य वाढलेलं सापडतं. रंगराजन म्हणतात 21.9% दारिद्र्य नाही आहे, दारिद्र्य 29.5%. ठीक आहे, आणि हे आपण मग पुन्हा एका तक्त्यात मांडण्याचा प्रयत्न केला तर रंगराजन समितीनुसार आपल्याला 2009-10 आणि 11-12 दारिद्र्य आढळतं. याच्या आधीचं दारिद्र्य मोस्ट काढता येत नाही आपल्याला त्या आकड्यांवरनं, कारण MMRP हे नाहीच आहे आधी ना, 9-10 नंतरच सापडतं ते. तर रंगराजनचे समितीनुसार काही आकडे आपल्याला सापडतात, त्यातले काही आकडे हायलाइट करतो थोडे. 11-12 दारिद्र्य रंगराजन समितीनुसार 29.5%, ग्रामीण भागामध्ये 30.9% आणि शहरी भागामध्ये ते 26.4% आहे. आणि हे हा प्रश्न विचारला गेला STI पूर्व 2016 रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये ए भारतातील दारिद्र्य 29.5% होतं, करेक्ट, ग्रामीण भागामध्ये ते 30.9% होतं आणि शहरी भागामध्ये 26.4% होतं. आत्ताही हेच आकडे आपण उच्चार केला त्याचा, तर ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, तिसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. 29.5, 30.9, 26.4. ओके, रंगराजन समितीने असं म्हटलं की 29.5% दारिद्र्य आहे, तेव्हा ते राज्यागणिक जे दारिद्र्य सुचवतात तेव्हा ते असं म्हणतात की सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगडमध्ये आहे. त्यांचंही उत्तर तेच होते, छत्तीसगड. नंतरचा क्रमांक थोडासा बदललेला आहे, इथे त्यांनी त्या छत्तीसगड नंतर दादरा नगर हवेली न सांगता किंवा झारखंड न सांगता त्यांनी सांगितलं की मणिपूर, मणिपूरमध्ये जास्त दारिद्र्य. नंतर ते ओरिसाचा पण समावेश करतात पहिल्या 5 मध्ये, मध्य प्रदेशचा पण समावेश करतात पहिल्या 5 मध्ये. पहिल्या 5 मध्ये नाही आहेत, तिकडे आत्ता आलेले आहेत,
तर आपण घेऊ आता छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दारिद्र्य, नंतर आहे मणिपूरमध्ये, नंतर आहे ओरिसामध्ये, नंतर आहे मध्य प्रदेशमध्ये, आणि मग आहे झारखंडमध्ये. ठीक आहे, पण ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला हे दारिद्र्य कॉन्सन्ट्रेट झालेलं आढळतं रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार. तब्बल 47.9% दारिद्र्य छत्तीसगडमध्ये, जवळपास 50% पोचतं आहे. ठीक आहे, थोडंच 1-2% राहिलं फक्त, 47.9%. ठीक आहे, पुन्हा राज्यगणिक दारिद्र्य घेतलं तर रंगराजन समिती म्हणते की 36.3 कोटी लोक दारिद्र्य आहेत, आणि हा खूप गंभीर आकडा आहे. रंगराजन समितीनुसार 36 कोटी लोक तब्बल दारिद्र्यात आहेत. आणि पुन्हा लोकसंख्येनुसार आकडे घेतले तर अगेन उत्तर प्रदेशच पहिला आहे, नंतर बिहार दुसरा आहे. उत्तर प्रदेश बिहार लागून लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश बिहार नंतर मध्य प्रदेश, पण मध्य प्रदेश नंतर तिकडे महाराष्ट्र होतं, इथे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्र घ्यायचं पहिल्या 5 मध्ये. ठीक आहे, तर लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश आणि पर्सेंटेजनुसार छत्तीसगड रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार सर्वाधिक दारिद्र्य असणारी राज्य आहेत, प्रमाणानुसार इकडे आणि लोकसंख्येनुसार राईट हँड साईडला. असिस्टंट मेन्स 2014 प्रश्न आहे, रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत? ठीक आहे, पर्सेंटेज न विचारलं, सर्वात जास्त गरीब लोक पॉप्युलेशन विचारले तर उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर आहे, पहिला उत्तर प्रदेश. ठीक आहे, पहिला ऑप्शन निवडायला लागतो.